आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन बैठका पार पडत आहेत. एक म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली. सध्या मी उपस्थित आहे अजित पवार यांच्या बैठकीत आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत काही समर्थक आहेत. नक्की कोणाचे समर्थक आहेत, अजित पवार की शरद पवार, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. अजित पवार यांच्या बैठकीला तुम्ही उपस्थित आहात आणि तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शरद पवार यांचे समर्थक आहात, नक्की मग इथे तुम्ही कशाला आलात? आज आता आमचे काही मित्र आहेत तर आमच्या प्रत्येक ठिकाणी दोन तीन तीन गट पडलेले आहेत असा विषय. तर आमचे काही कार्यकर्ते आहेत तर ते अजितदादांना मानणारे आहेत तर त्यांचा एक गट आहे तो अजितदादांना भेटण्यासाठी इथं आलेला आहे. तर आता आम्ही इथं आलेलो आहे की पाहण्यासाठी की कुठं किती प्रतिसाद आहे, त्या गोष्टीची आम्हाला एक जिज्ञासा आहे, उत्सुकता आहे, म्हणून आम्ही ते पाहण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे जिथे जास्त प्रतिसाद, जिथे जास्त लोक तिकडे तुम्ही जाणार अशी तुमची भूमिका आहे? मग बघण्यासाठी कशासाठी? नाही, आमची भूमिका अशी ठाम आहे, आम्ही देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांना मानणारे आहे. लहानपणापासून आमच्या हृदयात पवार साहेबांचं चित्र आहे आणि जन्मापासून आम्ही पवार साहेबांनाच मतदान केलेलं आहे. पवारसाहेब हेच आमचे दैवत आहे. संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला आकार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 75 देश त्यांच्या कार्याची स्तुती करतात. असं महान नेतृत्व होणे शक्य नाही. त्यांची विचारधाराच आम्ही आमच्या हृदयामध्ये जतन करून ठेवलेली आहे आणि त्या विचारधारेलाच आकार देण्याचं काम हा संतोष दरेकर निश्चितपणे करणार आहे. अशोक बापूंचा आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि अशोक बापू आमच्यासाठी एक गुरु आहेत आणि आम्हाला दिशा देण्याचं काम त्यांनी निश्चित केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने पवारसाहेबांचंच हृदय चित्र ठेवून आम्ही पुढची आगेकूच करणार आहे. नक्कीच पवारांची बैठक 1 वाजता सुरू होणार आहे वायबी सेंटरला, तिथे तुम्ही जाणार आहात की नाही? 100% त्याच कार्यक्रमासाठी मी माझ्या स्वखर्चाने 25 गाड्यांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन आलेलो आहे. आणि ज्यावेळेस पवारसाहेबांची भक्ती आहे तिथंच सर्व शक्ती एकवटलेली आहे. आणि पवारसाहेबांची भक्ती संपली की संपूर्ण शक्ती संपते हा माझा आत्ता वैयक्तिक अनुभव आहे. आणि ते पुण्य संपलं की माणूस शून्य होतो. पवार साहेबांमुळे इथून कधी जाणार आहात? इथून तुमचं बघून झालं असेल किती समर्थक आहे, किती लोक जमा झाले, काय प्रतिसाद मिळतोय अजित पवार यांना? 15 ते 20 मिनिटात तिथून आम्ही आगेकूच करणार आहे आणि पुढची रणनीती पवार साहेबांच्या सान्निध्यात. तुम्ही काय बघण्यासाठी, म्हणजे काय ठरवणार आहात हे बघितल्यानंतर? हे पाहण्यानंतर हे म्हणजे बघण्यासाठी आम्ही का आलेलो आहे तर आमचे 2-3 कार्यकर्ते ते म्हणले आम्ही अजितदादांना समर्थन आहे तर आमची गाडी आम्ही त्यांना गाडी तिथं सोडवलेली आहे आणि त्यांना सोडून आता आम्ही लगेच निघणार आहे. नक्कीच. तर आपण पाहतोय की हे शरद पवार यांचे समर्थक आहेत, शरद पवार यांना त्यांचा पाठिंबा आहे, मात्र तरी देखील ते अजित पवार यांच्या बैठकीत आलेत आणि अजित पवार यांना कशा पद्धतीने कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय, किती लोक त्यांच्या बैठकीत जमा झालेत, दाखल झालेत, हे बघण्यासाठी, रेकी करण्यासाठी हे जे कार्यकर्ते आहेत तिकडे दाखल झालेत आणि लगेचच आता 20 ते 25 मिनिटात ते शरद पवार यांच्या बैठकीसाठी रवाना होणार आहेत. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.